आजही 24 तास एक पाऊल पुढे। स्टील सिटी ऑफ इंडिया अशी जालना शहराची ओळख। यंदा मात्र दुष्काळामुळे जालना औद्योगिक वसाहतीत असलेल्या स्टील कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय। पाणीच उपलब्ध नसल्यानं या कंपन्यांना थेट विदर्भातून पाणी आणावं लागतंय। परिणामी हा खर्च कंपनी मालकांना झेपत नाहीये। ही आहे जालना औद्योगिक वसाहत। या वसाहतीमध्ये एकूण 40 स्टील कंपन्या आहेत। विशेष म्हणजे या कंपन्यांमधील एकही कंपनी बाहेरच्या जिल्ह्यातली नाही। या सर्व कंपन्या जालन्यातल्या उद्योजकांनी काबाड कष्ट करून उभारल्यात। यंदा मराठवाड्याला दुष्काळामुळे पिण्यासाठी पाणी नाही, शेतातली पिकं तर गेलीच, विदर्भातून पाणी विकत आणावं लागतंय। मात्र हा खर्च त्यांना परवडणारा नाही। पाण्यासाठी आम्हाला जो विकतचं पाणी आम्ही विदर्भातून आणतो, त्यासाठी प्रतिदिन आम्हाला स्वतःला 4 इंडस्ट्रीला 10 लाख लिटर पाणी लागत आहे। 25 पैसे पर लिटर एवढा खर्च आम्हाला ट्रॅव्हलिंगचा होत आहे आणि हा खर्च आम्हाला न परवडणार आहे। दुष्काळामुळे या आर्थिक वसाहतीतील 40 स्टील कंपन्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतोय। पाण्याअभावी हा उद्योग आता कमी वेळ चालत असल्यानं रोजगारावरही त्याचा परिणाम झालाय। जायकवाडी किंवा शेंद्रा वसाहतीतून सरकारनं या कंपन्यांना पाणी उपलब्ध करून दिल्यास कंपन्या तर जगतीलच, शिवाय रोजगारातही मोठी भर पडणार आहे। यानंतरच इथली इंडस्ट्रीला चांगलं सहकार्य होईल आणि शासनाकडून सुद्धा चांगली मदत होईल व चांगले पाणी मिळाल्यामुळे लोकांना सुद्धा रोजगार मिळेल। गेल्या 10 वर्षांपासून इथला स्टील उद्योग विविध अडचणींना सामोरा जातोय। अडचणींवर मात करत जालना शहर आणि जिल्ह्यात सामाजिक कार्यात स्टील उत्पादकांचा मोठा आर्थिक हातभार असतो। मात्र आता उत्पादकच दुष्काळानं अडचणीत आल्यानं सामाजिक कार्यातली त्यांची होणारी मदतही बंद होण्याच्या मार्गावर आहे। नितेश महाजन, झी मीडिया, जालना। झी 24 तास एक पाऊल पुढे।